कोकणातल्या रस्त्यांवरती असलेल्या खड्ड्यांवरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणेही त्रस्त झालेत की काय असा प्रश्न पडलाय. कारण मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाकरमान्यांना कोकणासंदर्भात जाणीव व्हावी म्हणून खड्डे तसेच ठेवले असतील असं मिश्किल वक्तव्य नारायण राणेंनी केलं. मुंबई गोवा महामार्गाची जबाबदारी नितीन गडकरींच्या खात्याकडे आहे आणि त्यामुळे राणेंचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली आहे. यावर्षीचे गणपती देखील चाकरमान्यांच्या खड्ड्यातूनच गेले. चाकरमान्यांना कोकण कळलं बहीण, येतो जातो कसा कोकण आहे, या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे. दुसऱ्याला सुचवणं सोपं असतं पण आपण काहीतरी करायला पाहिजे याचं प्रबोधन व्हावं यासाठी ठेवले असतील. खड्ड्यात गेला, कोकणात दिलं नाही, माझा लक्ष आहे आणि मी ते करणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.